अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ अन्यसचे कार्यकर्ते दर महिन्याच्या 20 तारखेला पुण्यातल्या महर्षी शिंदे पुलावर निषेध आंदोलन करतायत. आज सुद्धा मुक्ता दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अन्यसच्या कार्यकर्त्यांनी या हत्येच्या निषेधार्थ हातात फलक घेऊन आणि घोषणा देऊन आंदोलन केलं. डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय अतिशय संथगतीनं करतय. न्यायालयानं सुद्धा सीबीआयच्या कार्यप्रणाली आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. सीबीआयला स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून बॅलिस्टिक रिपोर्ट मागवायला 6 महिने लागतात. यावरूनच सीबीआयच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होते अशी टीका मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे. न्यायालय तपास यंत्रणांवरती निगराणी ठेवून आहे, यामुळेच आज या खटल्याचा या खटल्याची प्रगती होताना तपासात आपल्याला दिसत आहे. स्कॉटलंड यार्डला एक फॉरेन्सिक एव्हिडन्ससाठी काही त्यांना मुद्देमाल पाठवायचा होता, तर तो पाठवण्यासाठीच 6 महिन्याचा अवधी जवळपास गेलेला आहे. म्हणजे स्कॉटलंड यार्डला तो पाठवण्यासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयच्या सांगण्यानुसार ब्रिटिश हाय कमिशन त्यांना परवानगी देत नाही आहे आणि त्यामुळे तो पाठवलाच जात नाही आहे मुद्देमाल. अशा मुद्द्यावरच हे अडलेलं आहे.